बावऱ्याने भिवाला हलवून जागी केली. म्हणाला, ए भिवाबा उठ की, दिवस वरती फिरलाय बघ. तसा भिवा उठला, त्याने जांभई देऊन दिवसाकडे पाहिलं आणि म्हणाला, अरिच्छा बायला असं कसं झालं, इतक्या लवकर हे दिवस वरती कसा फिरला? तर का त्यानं बी तुझ्या वाणी झाडाखाली लोळत पडायचं होत का काय? बावऱ्यानं नाक फुगून विचारलं. भिवानं डोळे किलकिले करून उदयकडे पाहिलं आणि हात वर करून ओरडला, आव उदय सरकार इकडे या, वाईच अर्जंट काम आहे, पळा. उदय हसत आला. मग ते तिघ त्या झाडाखाली बोलत बसले. एकाकी आठवण होऊन बावऱ्या म्हणाला, अरे हा थांबा, ए उदयांना ही तुझी 10 रुपयाची नोट घे बर. हटले का बावऱ्या? भिव म्हणाला, अरे त्या नोटीवर सुपारी ठेव का? बावऱ्यानं उदयकडे पाहिलं आणि तो उठून पळत जाऊन 2 बाटल्या घेऊन आला आणि भराभर ग्लास भरून देऊ लागला. 2 बाटल्यात त्या तिघांची डोकी कामातून जाऊ लागली, पण भिवाचं टाळकं फिरलं. तो मला जागायचं हाय, हटले का बावऱ्या? असं म्हणून जे ग्लास पुढे येईल ते पोटात ओतून घेत होता आणि भिवाचा तो अवतार पाहून बावऱ्याचा आनंद वाढत होता. काय चाललं आहे उदयराव? पांदीतून बाळकू जोशानं घोड्यावर बसून आपल्या पांढऱ्या मिशा कुरवळीत विचारलं. सहज बसलोय, उदय उत्तरला आणि बाळकून बावऱ्याकडे रागानं पाहत घोड्याला टच मारली आणि गावाकडून केऱ्या घुमरे दुडक्या चालीवर पळत येऊन झाडाखाली बसला. नंतर त्यानं बावऱ्याला विनंती केली, 2 रुपये देऊन म्हणाला, महाराज थंडीनं काळीच खाऊन टाकले फळ. बावऱ्यानं घुमरेला पांदीत नेऊन 2 ग्लास भरून दिले. पुन्हा 1 ग्लास उधार घेऊन केऱ्या झाडाखाली येऊन बसला. उदयला म्हणाला, काय उदय बोलत का नाही? कसला विचार करताय? मी विचार करीत आहे की हा केऱ्या घुमरे अजून गावावर कसा, तो सासरवाडीला अजून गेला कसा नाही? उदय बोलला, म्हणजे म्या सारा जलम तुरुंगातच काढावा का काय? केऱ्या घुमरे तोंड वाकड करून म्हणाला, उदयराव म्या आता कान धरलं, म्या चोरी सोडली, बस नग चोरी नगो तो तुरुंग. हा केऱ्या दिसण्यात गरीब होता, परंतु बिलंदर बुरटा चोर म्हणून त्याचा गावात आणि आसपासच्या खेड्यावर दबदबा होता. तो कधी झटका देईल याचा नेम नाही, म्हणून गावातील श्रीमंत लोक त्याला पाहताच टरकत होते, कारण तो फक्त 6 महिने गावावर राहून 6 महिने तुरुंगात खडी फोडून येत होता. तो साऱ्या गावाचा द्वेष करीत होता, पण बावऱ्याला देव मानित होता. पुन्हा घुमरेनं बावऱ्याला खून केली आणि पांदीत जाऊन 1 ग्लास ठोकून तसाच तो तरकटून गावाकडे गेला. भिवा रंगात आला होता, तो आलकट पालकट घालून बसला होता आणि 2 गुडघे बडवून ढोलक वाजवीत लावणी म्हणत होता, मैना टाकून उडून गेला राघुवना, काय राग आला बाई त्याच्या मना. आणि या कडव्याच्या शेवटावर हू म्हणून आपले गुडघे बडवीत होता. बावऱ्या हळूच म्हणाला, उदयांना ही पिढा घेऊन जा, याचं डोसकं कामातून गेलंय, पर आता याचं गुडघं बी कामातून जातील. कडूस पडलं, हळूहळू अंधार वाढू लागला आणि उदय भिवाला घेऊन गावाकडे निघाला. वाटेत भिवा म्हणाला, सरकार मी घराकडे जाऊन भाकरी खाऊन येतो, तवर तुम्ही भाकरी खाऊन वाड्यात माझी वाट बघा, मी आलो की तुम्ही मळ्यात जावा. ठीक आहे, असं म्हणून उदय पुढे गेला आणि भिवा आपल्या घराकडे वळाला. अवंतिका अंगणात उभी होती, ती उदयची वाट पाहत होती. तो जवळ येताच म्हणाली, किती हो हा उशीर, सखूबाईचा ताप उतरला नाही आणि मी एकटीच घरात, पळा बरं 1 रुपयाची कॉफी घेऊन या लवकर,
तिने 1 रुपया त्याला दिला आणि तो घेऊन उदय पेठीत गेला. त्यानं कॉफी घेतली आणि चावडी पुढे आला आणि थांबला. चावडीत आज गर्दी होती. गावात ग्राम सुधारक समितीचा पुढारी आला होता आणि दारू न पिणाऱ्या लोकांनी त्याच्या पुढे गारहाण घातलं होतं. जो तो बावऱ्या बावऱ्या करीत होता. बावऱ्या गावात दारू विकतो. त्याने गाव बिघडवलं आहे. त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे. त्याला गावातून हकलून दिला पाहिजे असे सर्वच लोक बोलत होते. नि यंकू पोलीस पाटील सर्वांचे ऐकून मान डोलीत होता. तर स्वतः बाळकू भट बॅरिस्टरचा आवाहन बावऱ्याच्या विरोधी बाजू मांडित होता. तो प्रत्येक शब्द तोलून मापून उच्चारत होता आणि ग्राम सुधार पुढारी शांतपणे ऐकून घेत होता. बाळकूच्या प्रत्येक शब्दाला टाळ्या पडत होत्या. शेवटी पुढारी म्हणाला, मंडळी आता स्वस्त बसू नका. उद्या याच वेळी गाव जमवा आणि बावऱ्याला घ्या काट्यावर. भलं, पाटील म्हणाला, उठा मंडळी. उद्या बावऱ्याचा खटला उभा राहणार आहे बर का. आणि बैठक उठली. उदय कॉफी घेऊन घरी आला. अवंतिकानं घाई करून एक कॉफी करून सखूबाईला देऊन तिला अंथरून करून दिलं. नीतीला झोपून ती आपल्या खोलीत गेली. मग तिनं उदयला जेवण वाढलं आणि ती चित्रासारखी त्याच्याकडे पाहत बसली. तिचं हृदय धडधडू लागलं. उदय जेवून उठला. नी पलंगावर बसला आणि ती निश्चित झाली. तिनं स्वतःच दार लोटलं आणि भरकन जाऊन तिनं त्याला मिठी मारली. नी त्याच्या ओठावर ओठ ठेवून त्याची दीर्घ चुंबन घेऊन तिनं त्याच्या हृदयातील भावनांचा सागर जागा केला. त्यानं तिला जवळ घेतली आणि हृदयाशी घट्ट धरली. त्याच क्षणी तिच्या हृदयाचा स्फोट झाला. भावनांचा बांध फुटून त्या मुक्त झाल्या. त्यांनी तिला वेडी केली. उदयच्या मिठीनं त्याच्या चुंबनानं ती भान हरपली आणि उदयनं तिला पलंगाकडे लोटली. ती हळूच जाऊन पलंगावर निश्चिल बसली. आणि काय उदय सरकार, झालं का जेवण? भिवाने अंगणातून हाक मारली. तशी अवंतिका भानावर आली. धावत बाहेर जाऊन म्हणाली, झालं, आले ह ते. या म्हणावं सावकाश असं म्हणून भिवानं अंगणातच बैठक मारली. उदय बाहेर निघाला. त्याला अडवून ती म्हणाली, हे एक परी बरंच झालं. कसं ते मी नंतर सांगेन. आणि अवंतिकानं त्याला बंदूक नि काडतुसाची माळ आणून दिली. त्याने काडतुसाची माळ गळ्यात घालून बंदूक खांद्याला लावली. अवंतिका त्याला पाहून विस्मयचकित होऊन पाहत म्हणाली, अय्या आता तर तुम्ही निराळेत दिसू लागलात की. असं म्हणून तिनं पुन्हा त्याचा एक मुका घेतला आणि स्वतःच लाजून हसली.